सतत डोक्यामध्ये विचार असले ना तर अशा काही गोष्टी घडतात बघा. तर मंडळी, हॉल क्लीन करण्याच्या आधी मी सर्वात पहिला माझ्या घरात असलेले ते सगळे बोर्ड क्लीन करून घेणार आहे. जसं की मी किचन माझा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. तुम्ही माझा कालचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा, म्हणजे ह्याच्या आधीचा व्लॉग नक्कीच बघा. त्याच्यात मी किचन क्लीन करताना तुम्हाला सगळं टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे. आपलं नेल पॉलिश रिमूवर असतं ना, त्याने मी ते क्लीन करते आहे. काणेने कोपरे एकदम व्यवस्थित निघतात आणि आपल्याला ताकद लावावी लागत नाही. तर तुम्ही बघताय की इथे बोर्ड माझा तुटला आहे की इतक्या लोकल क्वालिटीचा बोर्ड आहे. मी तुम्हाला काय सांगू, जसं की आपण म्हणतो ना की गुजरातमध्ये सगळं स्वस्त मिळतं, तर त्याच पद्धतीने तर तुम्ही विचार करा. असो, आता बघा, इथे मी क्लीन केल्यानंतर प्रत्येक म्हणजे जवळपास मला 3 ते 4 स्ट्रिप्स लागल्या पूर्ण घरातले बोर्ड क्लीन करायला, आणि एकदम व्यवस्थित बोर्ड क्लीन झालेलं आहे. आता मी काय करत आहे की बाबा, आमच्या इथे ना पेंटचं काम चालू आहे पूर्ण बिल्डिंगमध्ये. तर माझं गेट आहे ना तो जबरदस्त घाण होतो आहे, पण मी वेळ वायला न घालवता मी तिथे फक्त धूळ क्लीन केलेली आहे. त्याला मी धुऊन घेणार व्यवस्थित, पण नंतर धुवेल सगळं झाल्यानंतर बाहेरच. आता मी काय करते आहे की माझे जे विंडोज आहे, आम्ही 3rd फ्लोअरला राहतो, तर इतकी धूळ येते ना, प्रचंड प्रमाणात धूळ येते माझ्या घरात. तर मी आता व्यवस्थित सगळी धूळ काढून घेते. जनरली मी प्रत्येक वेळा झाडू करताना ती धूळ काढत असते, त्यामुळे मला कधीच प्रॉब्लेम येत नाही. तर तरीसुद्धा इतकं करूनसुद्धा मला ना भरपूर धुळीचा सामना करावा लागतो माझ्या घरामध्ये. इतके विंडोज वगैरे आहेत, बाल्कनी आहे, त्यामुळे प्रचंड त्रास होतो त्या गोष्टीचा. पण त्याला काही पर्याय नाही आहे बघा. आता तर धूळ वगैरे साफ करत असताना वैशूला पण समजून सांगत होते की बाळा, प्रत्येक वेळा नवरात्र म्हटली की आपल्याला घरातलं हे सगळं साफसफाई करावी लागते. एरवी पण करायची आपण 15 दिवसानं, 8 दिवसानं किंवा महिन्याभरानं, जेव्हा जमेल, जेव्हा जेव्हा घाण वाटेल तेव्हा तेव्हा. पण तिला पण मी सगळ्या गोष्टी समजून सांगत होते, कारण काय, मुलं आपलं अनुकरण करत असतात, आपण जे करू तेच ते करतात. तर आता माझी फरशी पांढरी आहे, तर दरवेळा मी पुसत असते, दिवसातनं 2-3 वेळा होतोच मॉप, लहान मूल घरामध्ये आहे त्यामुळे. पण आज मी काय करते आहे, घासून घेत आहे. निर्म्याचं पाणी घेतलेलं आहे आणि काय असं काही स्पेशल काही लिक्विड वगैरे काही नाही, निर्मा घेतलेला आहे, घासणी घेतलेली आहे आणि खसाखस खसाखस सगळी फरशी घासून घेत आहे. वैशूनी आणि मी डिवाईड करून घेतले की वैशू म्हणते, आई मी एक साईडचं सगळं करते, बाकीचं तू कर. तिला म्हटलं, ओके बाळ, तू एका साईडचं कर, मी एका साईडचं करते. परंतु काय, तिने क्लीन केल्यानंतर देखील मला थोडाफार हात मारावाच लागला, आणि शेवटी बाळ येते. आता तुम्ही म्हणत असेल की नम्रता, तुझी एक मुलगी दिसती आहे पण दुसरं बाळ, तर दुसरं बाळ माझं मस्तपैकी झोपलेलं आहे आणि त्याला झोपी घालूनच मी हॉल क्लिनिंग करायला घेतलं. आणि तुम्ही बघू शकताय की दररोज फरशी पुसल्यानंतर देखील फरशी किती घाण असते आपली, म्हणजे विचार करा. म्हणजे तुम्हीसुद्धा एक वेळा असं करून बघा क्लिनिंग, तुम्हाला खरंच वाटेल करत, म्हणजे तुम्ही करत पण असाल आय एम शुअर. मग आता तुम्हाला मी माझी क्लिनिंग दाखवते. तर आत्ता सगळं माझं फरशी वगैरे घासून झालेली आहे आणि आता व्यवस्थित पाणी टाकून 1 ते 2 वेळा पाणी टाकून छानपैकी असं क्लीन करून घेणार आहे. आणि जो समाधान मनाला होतो ना, तो खूप सुंदर असतो. मी तुम्हाला सांगू का, मी हा शूट म्हणजे शूट मी आज करून दाखवत आहे, परंतु मला माझं महिन्यातनं 2 वेळा तरी, निदान 2 वेळा तरी अशी डीप क्लिनिंग असतेच माझ्या हॉलची. पण आता नवरात्र पण आली आहे, म्हटलं चला अजून एक वेळा करून घेऊया. 15 दिवसापूर्वी मी केलंच होतं स्वच्छता, पण मी काय ते शूट केलं नाही. तर आता तुमची पण स्वच्छता झालीच असेल, तुम्ही पण मला सांगा कसं काय केलं.
सतत धोक्यामध्ये विचार असल्यामुळे ना अशा काही गोष्टी होतात. मी पडता पडता वाचले, परंतु नक्कीच काही लागलं नाही मला, फक्त पाय घसरला आणि मी स्वतःला सावरून घेतलं. तर शिवचरणकडे ना थोडासा कचरा होता, बिकॉज त्याच्याजवळ मी एकदम हळूवार हळूवार करत होते, म्हणून एक वेळा पुन्हा ते घासून घेतलं. आणि काय आपण काही आज घासल्यानंतर पुन्हा पुढचे 15 ते 20 दिवस काय करणार नाही आहे क्लिनिंग, म्हणजे क्लिनिंग इन द सेन्स असं क्लीन करणार नाही आहे, मॉप तर मारावाच लागतो. तर अशा पद्धतीने सगळ्या फरशा माझ्या छान घासून झालेला आहे. तुम्ही बघू शकता की किती मळ निघतो आहे, आणि मला जे मळ बघून ना, म्हणजे घरातली घाण बघून ना, मला ती किळस येण्यापेक्षा ना मला समाधानी वाटते की आपण जे काम करतो आहे ते खरंच यशस्वी होतं आहे. आणि हे सगळं ना मला खरं सांगते कोणीच शिकवलेलं नाही आहे, मी हे सगळं माझ्या आईचं पाहिलेलं आहे. कधी काय करायचं असते, कधी कोणता स्वयंपाक करायचा असतो, कधी खीरपोळी, कधी पुरणाची पोळी, हे सगळं घरातली क्लिनिंग वगैरे सगळं मी माझ्या आईकडून शिकली आहे. म्हणजे ती करत असताना मी स्वतः पाहिलेलं आहे. तर माझी इच्छा आहे की माझ्या वैष्णवी देखील तेच माझं अनुकरण करावं. तिनेसुद्धा तिला पण त्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या, त्यामुळे मी तिला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व करत असते. तर अशा पद्धतीने बघा, शिवचरण झोपलेला आहे तोपर्यंत माझी पूर्ण हा म्हणजे समोरचा हॉल आणि पाठीमागचा बेडरूम असं डीप क्लीन झालेला आहे. तर आता बाळाला ना व्यवस्थित उचलून हळूवार मी त्याला बाहेर टाकलं, बाहेर इन द सेन्स मध्ये जरा हॉलमध्ये केलं. आणि तुम्ही पाहू शकता हॉल काय चकाचक दिसते आणि मनाला समाधानी देखील झाली. थोडंसं आहे जिथे शिवबा होता ना तिथे थोडीशी घाण होतीच, पण ठीक आहे, आता काय ते अजून एखाद दोन वॉशमध्ये होऊन जाईल. तर असो, वैशू तर एन्जॉय करत होती पाणी वगैरे. पण बरं, तुम्हाला काय वाटतं की मी वैशूला इन्वॉल्व करते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, तर काय चुकतं आहे का? काय मला तर वाटत नाही आहे, बिकॉज मुलगी आहे म्हणून कामच करायचं असं नसते. तर मुलगी आहे म्हणून तिला फक्त त्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे, ज्यावेळेस तिच्या अंगावर पडेल तर त्यावेळेस तिला त्या गोष्टी यायलाच हव्या, तर असं मला वाटतं. तर लहानपणीपासून मी सतत काम करत आल्यामुळे मला माझ्या शरीराला कधीच आराम असा मिळालेला नाही आहे, त्यामुळे मला वाटतं आहे की मी माझ्या वैशूला आराम द्यावा जोपर्यंत ती लहान आहे, तोपर्यंत तिला काही असं कामाला लावू नये, फक्त तिला त्या गोष्टीची जाणीव असावी की आपण कधी काय करायचं म्हणून. तर सो मंडळी, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझा हॉल क्लीन आहे आणि स्टील माझा शिवबा झोपलेला आहे. आणि जो तुम्हाला वॉल घाण दिसतं आहे ना, म्हणजे माझी भिंत घाण दिसते आहे, तर ती भिंत मी आता पेंट करून घेणार आहे, उद्या तो पेंटर येणार आहे त्यावेळेस. तर अशा पद्धतीने चकाचक माझं झालेलं आहे सगळं हॉल. किचन तर तुम्ही पाहिलंच असेल, मागचा व्लॉग जर पाहिलं नसेल तर नक्की पहा, किचन पण डीप क्लीन झालेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या.